नमस्कार मी संगीताज किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते मी आज तुम्हाला चमचमीत चटपटीत अशी झटपट चट होणारी पापड कोशिंबीर करून दाखवणार आहे चला तर सुरुवात करूया झटपट पापड कोशिंबीरसाठी लागणारे साहित्य ही मी पापड घेतलेले आहेत उडदाचे पापड आहेत आणि हे मी भाजून घेतलेले आहेत आणि सहा पापड घेतलेले आहेत ही घरी तयार केलेले आहेत मी पापड आता यामध्ये आपण काय मसाले घालणार आहेत ते मी तुम्हाला सांगते धनेपूड जिरेपूड चाट मसाला लाल तिखट आणि चवीनुसार मीठ हे चार मसाले मी अर्धा अर्धा चमचा घेतलेला आहे कांदा घेतलेला आहे बारीक चिरून हे तीन ते चार कांदे आहेत हे पातीचा कांदा घेतलेला आहे त्याच्यामुळे आपली मसाला पापड खूप छान लागते टेस्टी लागते टॅमॅटो घेतलेला आहे मीडियम साईजचा सा, एकदम बारीक चिरलेला कोथिंबीर आणि वन फोर्थ लिंबाची फोड आणि तेल चला आता सुरुवात करूया आपण सर्वप्रथम पापड घेऊन ह्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे एकदम बारीक पण चुरा करायचा नाही आहे या पद्धतीने आपण सगळे पापड करून घ्यायचे या पद्धतीने सगळा चुरा करून घेतलेला आहे बघा एकदम लहान पण नाही आहे आणि मोठी पण साईज नाही आहे सहा पापड घेतले ते आणि एकदम बारी म्हणजे लहानच होते पापड जास्त मोठे नव्हते मी घरात केलेले आता यामध्ये आपण मसाले काय घालणार आहोत ते मी सांगते तुम्हाला सर्वप्रथम मी धणेपूड घालणार आहे जिरेपूड चाट मसाला लाल तिखट आणि चवीनुसार मीठ हे सगळे मसाले व्यवस्थित आता या पापडामध्ये मिक्स करून घ्यायचे सगळ्या पापडाला मसाला लागायला पाहिजे आपल्या त्याच्यानंतर आपल्याला जे बारीक चिरलेला कांदा होता तो घालायचा बारीक चिरलेला कांदा एकदम बारीक चिरायचा आणि पातीचा कांदा घ्यायचा जा। त्याच्यामुळे टेस्टी छान लागते आणि तिखट पण असतो तो टमॅटो थोडीशी कोथिंबीर घालायची कोथिंबीरने आपली कोथिंबीर खूप छान होते आता हे सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं प्रत्येक पापडाला असं मसाला लागून घ्यायचा कांदा वगैरे सगळं आमच्यात खूप आवडते ही कोशिंबीर त्यामुळे मी शक्यतो पापड केले की करतेच मस्त छान झालेले आहे आता यामध्ये आपण जे तेल घेतलं होतं ते थोडंसं तेल घालायचं म्हणजे आपले मसाले सगळे व्यवस्थित लागतील पापडाला मस्त स्मेल खूप छान येतोय कोशिंबीरचा जेवताना खूप छान वाटतं खायला तोंडी लावायला तुम्ही पण अशी या पद्धतीने करून बघा आणि सगळ्यात शेवटी लिंबू पिळायचा थोडा आपल्याला जेवढा पाहिजे तेवढा एक चार पाच थेंब कारण आपण चाट मसाला पण यात घातलेला आहे त्यामुळं चटपटीत भेळ कोशिंबीर आहे आपली यात शेव टाकली की भेळ तयार होते कधीकधी आम्ही चार वाजता वगैरे यात शेव पण घालून खातो त्यामुळेच मी याला भेळ पण म्हणते आणि कोशिंबीर पण शेव नसली की कोशिंबीर आपली तयार झाली आहे चमचमीत चटपटीत अशी झटपट पापड कोशिंबीर कशी वाटली तुम्हाला आपली कोशिंबीर तयार आहे तर मला कमेंटमध्ये सांगा की आपली झटपट कोशिंबीर कशी झाली आहे ती तर माझ्या प्लीज चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलेकनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन नवीन रेसिपी पाहायला मिळतील थँक यू चमचमीत चटपटीत अशी झटपट होणारी पापड कोशिंबीर